मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे, डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयामधील प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, तर या पाठावर आधारित जो स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे त्या स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्या स्पष्टीकरणासह आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर या पाठामधील हे प्रश्न, हे मुद्दे आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये कोणत्या प्रश्नामध्ये किती गुणांसाठी विचारले जाऊ शकतात त्याही विषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पाठ आहे तो म्हणजे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. यामधील पहिला प्रश्न, दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा. तर या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न पहिला अ मध्ये विचारला जाऊ शकतो एक गुणांसाठी. त्या ठिकाणी आपल्याला केवळ रिकाम्या जागी योग्य शब्द द्यायचा आहे, पर्याय लिहिणं आवश्यक आहे. त्याचं सकारण स्पष्टीकरण हे क्वचितच विचारलं जातं, परंतु या ठिकाणी विचारलेलं आहे. चला आपण पहिला प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी ही दिलेले सर्व कंसामधील काही पर्याय दिलेले आहेत, तर यानुसार आपल्याला पुढील विचारल्या गेलेल्या विधानामध्ये या कंसातील योग्य शब्द द्यायचे आहेत. पहिला उपप्रश्न, लोखंडाची पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर टिंबटिंब धातूचा थर दिला जातो. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जस्त या धातूचा थर दिला जातो. त्याचं कारण जाणून घेऊया. तर लोखंडाच्या पत्र्यांची गंजणे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे, पर्यायाने त्यांची झीज होते. लोखंडाचे क्षरण होऊन तांबूस थर जमा होतो, म्हणजेच गंज जमा होतो, आणि हे टाळण्यासाठी त्यांच्यावर म्हणजे लोखंडाच्या पत्र्यावर जस्त या धातूचा थर दिला जातो, आणि या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, गॅल्वनायझेशन. पुढील उपप्रश्न, फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक टिंबटिंब अभिक्रिया आहे. तर ही अभिक्रिया मित्रांनो ऑक्सिडीकरण, त्याचं स्पष्टीकरण जाणून घेऊया. जेव्हा फेरस आयनापासून फेरिक आयन बनतो तेव्हा धनप्रभार एककाने वाढतो. या प्रक्रियेत फेरस आयन एक इलेक्ट्रॉन गमावतो व फेरिक आयन तयार होतो. धातू किंवा त्यांच्या आयनमधून इलेक्ट्रॉन गमावण्याच्या प्रक्रियेला ऑक्सिडन किंवा ऑक्सिडीकरण असंही म्हटलं जातं. म्हणजेच ही अभिक्रिया पूर्ण या पद्धतीने होते, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फेरस आयनापासून फेरिक आयन बनत आहे. फेरस म्हणजे Fe2+ आणि फेरिक म्हणजे Fe3+. मग यामध्ये एक इलेक्ट्रॉन गमावला जातो फेरसमधून, आणि त्यामुळे Fe वरती 3 धनप्रभार येतात. पूर्वी 2 होते, पुन्हा 1 धनप्रभार इथं वाढत आहे. पुढे जाऊया. आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे टिंबटिंब होते, तर याचे विद्युत अपघटन होते. तर या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतात. विद्युत ऊर्जेच्या साह्याने हे अपघटन होते, म्हणून या अपघटनाला विद्युत अपघटन असं म्हटलं जातं. त्यामुळे या ठिकाणी हायड्रोजन वायू बाहेर पडतो व त्याचबरोबर ऑक्सिजन वायू देखील बाहेर पडत असतो. पुढे जाऊया. बेरियम क्लोराईडच्या जलीय द्रावणात झिंक सल्फेटचे जलीय द्रावण मिसळणे हे टिंबटिंब अभिक्रियेचे उदाहरण आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो दुहेरी विस्थापन अभिक्रिया. त्याचं स्पष्टीकरण जाणून घेऊया. अभिक्रिया आपल्या समोर आहे, बेरियम क्लोराईड यामध्ये आपण झिंक सल्फेटचे जलीय द्रावण टाकलेले, तर इथं बेरियम सल्फेट आणि झिंक सल्फाईड हे उत्पादिते बनत आहेत. म्हणजेच बेरियम क्लोराईडची झिंक सल्फेट बरोबर अभिक्रिया होऊन बेरियम सल्फेटचा अवक्षेप तयार होतो, आणि या अभिक्रियेमध्ये बेरियम ++ आणि सल्फेट -- या आयनांची अदलाबदल होत आहे, आणि या ठिकाणी बेरियम सल्फेट याचा अवक्षेप तयार होत आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी काय विचारलं, पहिला उपप्रश्न बघा. या प्रश्नामधील दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात, एका उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा. तर ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण या दोन्ही अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. आता रेडॉक्स अभिक्रियेमध्ये काय असतं, क्षपण आणि ऑक्सिडीकरण या दोन्ही अभिक्रिया एकाच वेळी होत आहेत. म्हणजेच रिडॉक्स म्हणजे काय, तर रिडक्शन अधिक ऑक्सिडेशन. आता हे रिडक्शन काय असेल, ज्याला आपण मराठीमध्ये क्षपण म्हणतो, आणि ऑक्सिडेशन म्हणजेच ऑक्सिडीकरण.
आता रेडॉक्स अभिक्रियेमध्ये एका अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडीकरण होते तर दुसऱ्या अभिक्रियाकारकाचे क्षपण होते. आता या ठिकाणी क्षपण व ऑक्सिडीकरण हे कोण करतं व कोणाचं होतं हे कालच्या ओळीमध्ये स्पष्ट होईल आपल्याला. तर ऑक्सिडकामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षपण होते. त्याचं एक उदाहरण दिलं मित्रांनो, कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन, आणि त्यानंतर कॉपर आणि पुढे पाणी तयार होतं. आता या अभिक्रियेमध्ये काय होतं, कॉपर ऑक्साईड CuO यामधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो अर्थात त्याचे क्षपण होते, तर हायड्रोजनचा अणू ऑक्सिजन स्वीकारतो आणि पाणी तयार होते. म्हणून या ठिकाणी हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते, म्हणजेच ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया या उदाहरणामध्ये एकाच वेळेस होत आहेत, म्हणून याला आपण रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणत असतो. मित्रांनो, या मुद्द्यावर आधारित एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे लक्षामध्ये येईल की रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय व त्याचबरोबर ऑक्सिडीकरण कशाला म्हणायचं व क्षपण कशाला म्हणायचं. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यानंतर यांची काही उदाहरणे पाहूया आपण. तर या ठिकाणी हायड्रोजन सल्फाईड आणि सल्फर डायऑक्साईड यांचे या दोघांची अभिक्रिया होऊन सल्फर आणि पाणी तयार होतं, हे देखील रेडॉक्स अभिक्रिया. त्यानंतर मॅग्नीस डायऑक्साईड आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांची अभिक्रिया होऊन मॅग्नीस क्लोराईड तयार होतं, पुढे पाणी आणि क्लोरीन या दोन्ही अभिक्रिया म्हणजे रेडॉक्स अभिक्रियेची उदाहरणे आहेत. पुढे जाऊया, हायड्रोजन पेरॉक्साईडचे अपघटन या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो, तर उदाहरण पाहूया, स्पष्टीकरण पाहूया. तर हायड्रोजन पेरॉक्साईडचे अपघटन कक्ष तापमानाला खूप मंद गतीने होते व त्यापासून आपल्याला पाणी व ऑक्सिजन हे दोन उत्पादिते मिळतात, आणि हेच अपघटन मॅग्नीस डायऑक्साईडची पावडर म्हणजेच मॅग्नीस डायऑक्साईडची पावडर जर या अभिक्रियेमध्ये टाकली आपण किंवा अभिक्रिया होत असताना वापरली तर ही अभिक्रिया तीव्र वेगाने होते व हायड्रोजन पेरॉक्साईडचं अपघटन अतिशय जलद गतीने होते. पुढील उपप्रश्न, ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासह लिहा. तर ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्या संदर्भानुसार ऑक्सिडीकरण व क्षपण हे या अभिक्रियांचे प्रकार पडतात. एक एक करून आपण उदाहरणे घेऊया त्यांच्या व्याख्येसह. सुरुवातीला ऑक्सिडीकरण म्हणजे काय, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादिते मिळतात अशा प्रकारच्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. आता क्षपण म्हणजे काय, ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात किंवा अभिक्रियाकारकामधून ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादिते तयार होतात, तर अशा अभिक्रियांना देखील क्षपण अभिक्रिया म्हणत असतात. सर्वात अगोदर क्षपण अभिक्रियेची उदाहरणे अभ्यासूया आपण. तर हायड्रोजन वायू तापवलेल्या लाल कोळशावरून प्रवाहित केला असता मिथेन वायूची निर्मिती होते. या अभिक्रियेमध्ये कार्बन हा हायड्रोजन स्वीकारतो म्हणून ही क्षपण अभिक्रिया, ह्याचं समीकरण इथे दिलेलं आहे मित्रांनो. पुढे, जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साईडवरून हायड्रोजन वायू प्रवाहित करतात तेव्हा गुलाबीसर तपकिरी रंगाचे कॉपर तयार होते आणि या अभिक्रियेमध्ये कॉपर ऑक्साईडमधून ऑक्सिजन निघून जातो, म्हणजेच या ठिकाणी कॉपर ऑक्साईडमधून ऑक्सिजन निघून गेल्यानंतर कॉपर तयार झालेलं आहे, हे देखील क्षपण अभिक्रियेचं उदाहरण आहे. पुढे ऑक्सिडीकरणाचं उदाहरण घेऊया आपण. जेव्हा कार्बनचे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ज्वलन होते तेव्हा कार्बन डायऑक्साईड तयार होते आणि या अभिक्रियेमध्ये कार्बन हा ऑक्सिजन स्वीकारतो, म्हणजेच कार्बनचे ऑक्सिडीकरण होत आहे, म्हणजेच कार्बनमध्ये ऑक्सिजन स्वीकारला जाते, ही देखील अभिक्रिया ऑक्सिडीकरणाचीच अभिक्रिया आहे. पुढे जाऊया, पुढील उपप्रश्न, अभिकारक व उत्पादित म्हणजे काय हे उदाहरणासह स्पष्ट करा किंवा लिहा. तर रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थातील रासायनिक बंधाचे विभाजन होते व नवीन रासायनिक बंध तयार होतात. पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारके किंवा अभिकारके म्हणतात. थोडक्यात, रासायनिक अभिक्रिया ज्या दोन पदार्थामध्ये होते किंवा ज्या पदार्थामध्ये होते त्या पदार्थाला किंवा त्या पदार्थांना अभिक्रियाकारक किंवा अभिक्रियाकारके असं म्हटलं जातं.
आता रासायनिक अभिक्रियेत नवीन बंध तयार होऊन जो पदार्थ नव्याने तयार होतो त्याला उत्पादित असं म्हटलं जातं. म्हणजेच ज्या पदार्थामध्ये अभिक्रिया घडून येते त्यांना अभिक्रिया कारके म्हणायचे, आणि अभिक्रिया कारकांमध्ये अभिक्रिया घडल्यानंतर जे नवीन पदार्थ तयार होतात त्यांना उत्पादित असं म्हटलं जातं. उदाहरणादाखल कार्बन, ज्याला आपण कोळसा म्हणतो, हा कोळसा हवेमध्ये जळला असता कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, ही रासायनिक अभिक्रिया आहे. आता यामध्ये कोळसा व ऑक्सिजन जो की हवेमध्ये आहे ही अभिक्रिया कारके आहेत. तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे, म्हणजे हे अभिक्रिया कारके आणि कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे. पुढे जाऊया. पुढील उपप्रश्न, सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळणे व कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात मिसळणे या दोन घटकांमधील साम्य व भेद लिहा. सर्वात अगोदर आपण साम्य जाणून घेऊया. तर सोडियम हायड्रॉक्साईड व कॅल्शियम ऑक्साईड हे दोन्ही पाण्यात वेगवेगळे मिसळले असता स्थायू रूपातील सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळते तेव्हा उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमानामध्ये देखील वाढ होते. त्यामुळे ही अभिक्रिया कोणती असेल, तर ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया. तर याची अभिक्रिया याचं समीकरण आपण या प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईडचे खडे पाण्यात विरघळले असता किंवा मिसळले असता कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते व भरपूर उष्णता निर्माण होते. हे देखील अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया. म्हणजेच या दोन्ही अभिक्रिया संयोग अभिक्रियेचा प्रकार आहे आणि यांचं उत्पादित एकच आहे. त्याची देखील आपण अभिक्रिया घेऊया. इथे देखील एकच उत्पादित आहे, या ठिकाणी देखील एकच उत्पादित आहे व दोन्ही अभिक्रियेदरम्यान उष्णता बाहेर टाकली जाते. म्हणजेच या दोन्ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रियांची उदाहरणे आहेत. हे झालं साम्य. आता यांचं आपण भेद जाणून घेऊया. सोडियम हायड्रॉक्साईडचे जलीद्रावण तीव्र आम्लारीय हे अल्क म्हणून वापरलं जातं, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे जलीद्रावण हे सौम्य आम्लारीय आहे. पुढे जाऊया. खालील संज्ञा उदाहरणासह स्पष्ट करा. उष्माग्राही अभिक्रिया, ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. थोडंसं शब्दाकडे लक्ष द्या मित्रांनो. उष्मा म्हणजे उष्णता आणि ग्राही म्हणजे ग्रहण करणे. म्हणजे अशी अभिक्रिया की ज्यामधील अभिक्रिया कारके अभिक्रिया होत असताना उष्णता घेतात किंवा उष्णता शोषून घेतात, ग्रहण करतात, त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणायचं. या उदाहरणामध्ये पहा, पोटॅशियम नायट्रेट जेव्हा पाण्यामध्ये विरघळले असतात रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि ही अभिक्रिया होत असताना उष्णता शोषली जाते, म्हणजेच त्या द्रावणाचे तापमान हे कमी होते, घटते. त्यामुळे या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतात. पुढे आहे संतुलित समीकरण. ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारके आणि उत्पादिते यांच्यातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही सारखी असते, म्हणजेच ही संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान असते, तर अशा समीकरणाला संतुलित समीकरण असं म्हणतात. मग या अभिक्रियेमध्ये पहा, उदाहरणामध्ये की सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड हे दोन अभिक्रिया कारके आहेत. यांच्यापासून सिल्वर क्लोराईड व सोडियम नायट्रेट ही उत्पादिते तयार झालीत. मग या ठिकाणी सिल्वरची म्हणजेच चांदीच्या अणूची संख्या एक आहे, नायट्रोजनची संख्या या ठिकाणी किती असेल इथे देखील एक आहे, ऑक्सिजन तीन आहेत, सोडियम एक आहे आणि क्लोरीन देखील एक आहे. तर अभिक्रिया कारकामधील या अणूची संख्या आणि उत्पादितामधील या अणूची संख्या जर सारखी असेल तर या ठिकाणी काय होईल, हे समीकरण संतुलित असेल आणि ऑक्सिजन तीन. तर अशा प्रकारे अभिक्रिया कारके आणि उत्पादिते यांच्यामधील जर अणूंची संख्या समान असेल, दोन्ही बाजूंना समान असेल, तरच त्या समीकरणाला संतुलित समीकरण असं म्हटलं जातं. पुढील उपप्रश्न, विस्थापन अभिक्रिया याची व्याख्या द्यायची मित्रांनो आपल्याला. संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनांची जागा दुसरे जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते ते रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. उदाहरण पहा, जर दाणेदार जस्त किंवा झिंक हे कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये टाकले असता कॉपर आयनांची जागा घेऊन झिंक अणूपासून तयार झालेले झिंक 2+ म्हणजे झिंकचे धन आयन हे घेतात व Cu2+ म्हणजेच कॉपरच्या धन आयनापासून तयार झालेले कॉपर अणू कॉपर सल्फेटमधून बाहेर पडतात, म्हणजेच झिंकमुळे कॉपर सल्फेटमधील Cu या कॉपरचे विस्थापन होते. या उदाहरणामध्ये अभिक्रियेमध्ये तुम्ही स्पष्ट पहा की झिंक हा या कॉपर तांब्याच्या अणूला
विस्थापित करत आहे व त्याची जागा घेत आहे. त्यामुळे काय तयार होईल, इथं झिंक सल्फेट तयार होईल व कॉपर उत्पादिताच्या रूपामध्ये बाहेर पडेल, बाजूला येईल. त्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आपल्याला प्रश्न क्रमांक 2A मध्ये शास्त्रीय कारणे लिहा. हा एकूण 2 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यामधील पहिला उपप्रश्न, चुनखडी तापवून मिळवलेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास ती निवळी दुधाळ बनते. तर चुनखडी तापवली असता तिचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड हे वायू तयार होतात, ह्याचं आपण समीकरण लिहूया मित्रांनो. तर चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, याला आपल्याला उष्णता द्यायची, याला आपण उष्णता देऊया. तर काय तयार होईल, याचं अपघटन होतं व या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आता हा तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू चुन्याच्या निवळीतून जर आपण प्रवाहित केला तर अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे परत आणखी कॅल्शियम कार्बोनेट तयार होते, त्यामुळे चुन्याची निवळी ही दुधाळ बनते. पुढील उपप्रश्न, शहाबादी फरशीचे तुकडे हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये नाहीसे व्हायला वेळ लागते, पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो, त्याचं कारण सांगायचं आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे की अभिक्रियाचा दर हा अभिक्रिया कारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. जेवढा कणांचा आकार लहान तेवढा अभिक्रियाचा दर हा अधिक असतो, वाढतो. त्यामुळे शहाबादी फरशीची HCl बरोबरच्या अभिक्रियेमध्ये शहाबादी फरशीच्या तुकड्यापेक्षा शहाबादी फरशीचा चुरा हा आकाराने लहान असल्याने त्याच वजनाच्या फरशीचा चुरा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर किंवा HCl बरोबर जलद गतीने संयोग पावतो व तो लवकर नाहीसा होतो. म्हणजे अभिक्रिया कारकांच्या कणांचा आकार जितका लहान असेल, बारीक असेल, तेवढी ती अभिक्रिया जलद गतीने होते. पुढील प्रश्न, प्रयोगशाळेत सहत सल्फ्युरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये सहत सल्फ्युरिक आम्ल संतधारेने सोडून द्रावण काच कांडीने हे हलवित राहतात, त्याचं कारण आपल्याला सांगायचं. तर विरल सल्फ्युरिक आम्ल तयार करण्याची प्रक्रिया अतिउष्मादायी अभिक्रियेमध्ये मोडते. म्हणजेच सहत सल्फ्युरिक आम्ल म्हणजे 100% HCl आणि विरल आम्ल म्हणजे या 100% हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये आपल्याला पाणी मिसळायचं आहे मित्रांनो, त्याचवेळेस हे विरल आम्ल तयार होईल. तर ही अभिक्रिया अतिशय उष्मादायी अभिक्रिया आहे, म्हणजे असं करत असताना उष्णता प्रचंड प्रमाणामध्ये बाहेर पडते. त्यासाठी विरल सल्फ्युरिक आम्ल तयार करताना सर्वप्रथम काचेच्या भांड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घ्यावे व ते काचेचे भांडे बर्फाच्या सान्निध्यात ठेवून 20 मिनिटे थंड करावे. त्यानंतर हळूहळू सहत सल्फ्युरिक आम्ल संतधारेने त्या भांड्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि द्रावण काच कांडीने हलवत राहावे. सल्फ्युरिक आम्ल पाण्याच्या संपर्कात आल्यावर उष्मादायी अभिक्रिया होते, म्हणजेच उष्णता बाहेर फेकली जाते. अशा रीतीने विरल सल्फ्युरिक आम्ल हे तयार होत असतं. मात्र या उलट पाणी सल्फ्युरिक आम्लामध्ये जर टाकले तर ते द्रावण उकळायला सुरुवात होते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. सल्फ्युरिक आम्लाचे शिंतोडे काही थेंब हे काचेच्या भांड्याच्या बाहेर उडतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला, हाताला किंवा आपल्या त्वचेला, कातडीला मोठ्या प्रमाणामध्ये इजा होण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढील प्रश्न, खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. मित्रांनो, हा प्रश्न शास्त्रीय कारणिद्यामध्ये बोर्ड परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, त्यामुळे याच्याकडे थोडंसं अधिक लक्ष द्या. जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो, त्याची चव व त्याचा वास देखील बदलतो. हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा म्हणजे अँटीऑक्सिडंट यांचा वापर करतात, किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यामध्ये जर साठवले तर ते योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. पुढील चित्राचे निरीक्षण करा व अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा. हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये हे चित्र दिलेलं आहे. हा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांसाठी अथवा प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 गुणांसाठी विचारला जाईल. लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आहे. हा गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही, तर त्या पाठीमागं काही रासायनिक अभिक्रिया घडत असते. तर ही विद्युत रासायनिक अभिक्रिया आहे आणि लोखंडाच्या पृष्ठभागावरील एका भागामध्ये आयर्न FeCe
ऑक्सिडीकरण होऊन Fe2O3+H2O म्हणजेच आयर्न ऑक्साईड तयार होतो. तर दुसऱ्या भागामध्ये ऑक्सिजनचे क्षपण होऊन पाणी तयार होते. तर हे दोन्ही अभिक्रिया आपल्याला पुढे समजून घ्यायचे आहेत. तर धनाग्रहात अॅनोडपाशी Fe ऑक्सिडीकरण होऊन Fe2+ तयार होते, त्याचं हे समीकरण दिलेलं आहे या ठिकाणी. आणि ऋणाग्र भागामध्ये ऑक्सिजनचे क्षपण होऊन ही अशा प्रकारे पाण्याची निर्मिती होते. जेव्हा Fe2+ यालाच आपण फेरस आयन्स असं म्हणत असतो, तर फेरस आयन्स धनाग्रहापासून हे स्थलांतरित होतात तेव्हा त्यांची पाण्याची अभिक्रिया होऊन पुढे ऑक्सिडीकरण होऊन Fe3+ म्हणजेच फेरिक आयन्स तयार होतात. आता फेरिक आयन्स हे अविद्राव्य सजलीकृत ऑक्साईड आहेत, म्हणजे पाण्यामध्ये विरघळत नाही येते. जो लाल तांबूस रंगाचा असतो हा तयार होतो, ज्याला गंज असं म्हणतो, आणि तो पृष्ठभागावरती जमा होतो. या ठिकाणी हे अभिक्रिया दिलेली मित्रांनो. आता परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्यांची झीज होते, याला आपण क्षरण असं म्हणत असतो. परंतु लोखंडाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेऊया. लोखंडाचे क्षरण होऊन त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, सामान्यतः याला गंज असे म्हणतात. त्यामुळे लोखंडाचे क्षरण हा शब्द आपण न वापरता लोखंडाचे गंजणे हा शब्द प्रयोग आपण करत असतो. पुढे जाऊया. खालील रासायनिक अभिक्रियेतील कोणत्या अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडीकरण व क्षपण होत आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी अ आ ई अशा प्रकारचे चार अभिक्रिया दिले आहेत. पहिली अभिक्रिया पाहूया. लोह Fe+ सल्फर, इथं आयर्न सल्फाईड तयार झाले. तर या अभिक्रियेमध्ये Fe ऑक्सिडीकरण होते व सल्फरचे क्षपण होते. पुढील अभिक्रिया सिल्वर ऑक्साईड, याचं अपघटन होऊन सिल्वर आणि ऑक्साईड ऑक्सिजन याची निर्मिती झाली आहे. तर या अभिक्रियेमध्ये सिल्वर ऑक्साईडचे क्षपण झालेले आहे. पुढील अभिक्रिया 2Mg+O2, इथं मॅग्नेशियम ऑक्साईडची निर्मिती झाली मित्रांनो. तर या अभिक्रियेमध्ये मॅग्नेशियमचं ऑक्सिडीकरण झाले, कारण ऑक्सिजन यामध्ये मिसळलं मित्रांनो. ठीक आहे, पुढे निकेल ऑक्साईड +H2, तर इथं निकेल आणि पाण्याची निर्मिती झाली आहे, म्हणजेच या अभिक्रियेमध्ये निकेल ऑक्साईडचे क्षपण झालेलं आहे. म्हणजे निकेलमधून ऑक्सिजन निघून गेला म्हणून त्याचे क्षपण झाले. पुढे जाऊया. पुढील रासायनिक समीकरणे पायरी पायरीने संतुलित करा. बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला केवळ रासायनिक समीकरण दिलं जातं आणि ते संतुलित करा या प्रकारचा प्रश्न येतो. त्याच्या आपल्याला या प्रकारे पायऱ्या लिहिणे आवश्यक नसतं मित्रांनो, आपल्याला डायरेक्टली त्या ठिकाणी उत्तर लिहिणं आवश्यक आहे. तरी या ठिकाणी स्वाध्यायामध्ये जो आपल्याला प्रश्न विचारला आहे त्यानुसार आपण पायरी पायरीने समीकरणं संतुलित करूया. यामधील पहिला उपप्रश्न H2S2O7+H2O आणि त्यानंतर H2SO4, तर हे समीकरण दिले मित्रांनो. हे पूर्णपणे असंतुलित समीकरण आहे, ज्याला आपल्याला क्रमाक्रमाने संतुलित करायचं आहे. तर यामध्ये पायरी पहिली दिलेले समीकरण पुन्हा लिहा. हे समीकरण आपण पुन्हा घेतलं. पायरी दुसरी, समीकरणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या अणूंच्या संख्येची तुलना करा. तर इथं पहा, या समीकरणामध्ये किती मूलद्रव्य आहेत? हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. अभिक्रियाकारकामधील हायड्रोजन किती आहेत? 4. उत्पादितामध्ये 2. सल्फर अभिक्रियाकारकामध्ये 2 आहेत, उत्पादितामध्ये 1 आहे. अभिक्रियाकारकामध्ये ऑक्सिजन 8 आहेत आणि उत्पादितामध्ये 4 आहेत. म्हणजे संयुगातील अभिक्रियाकारकामध्ये ही जी अणूची संख्या आहे ना, ही उत्पादितामधील अणूची संख्येपेक्षा दुप्पट आहेत. त्यामुळे आपल्याला उत्पादितामधील अणूची संख्या हे समान करणं आवश्यक आहे. अभिक्रियाकारकामध्ये हायड्रोजन 4 आहेत, उत्पादितामध्ये 2 आहेत, म्हणजेच उत्पादितापेक्षा अभिक्रियाकारकामध्ये हे सर्व अणूची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे उत्पादितामधील अणूची संख्या आपल्याला समान करायची. त्यामुळे पायरी तिसरी, उत्पादितामधील अणूची संख्या आपण संतुलित करूया. त्यामुळे आता इथं हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन यांचे अणू समान करण्याकरता 2 हा सहगुणक आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी आपण 2 हा सहगुणक निवडलेला आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी H2SO4 हे जे उत्पादित आहे याला योग्य असा सहगुणक दिलेला आहे, जो की पूर्वी नव्हता. त्यामुळे हे समीकरण आता पूर्णपणे संतुलित झालेलं आहे या प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था या समीकरणामध्ये द्यायचे आहेत. तर इथं लिक्विड आणि सर्व काही द्रव अवस्था आहेत, त्यामुळे इथं आपण हे दिलेलं आहे. आता आपल्याला खऱ्या अर्थानं
हे समीकरण संतुलित झालेलं आहे. पुढील अभिक्रिया पहा, सल्फर डायऑक्साईड अधिक हायड्रोजन सल्फाईड हे दोन अभिक्रिया कारक आहेत, उत्पादित सल्फर आणि पाणी. तर सर्वात अगोदर दिलेले समीकरण पुन्हा लिहायचे. आपण लिहिलेल्या मित्रांनो समीकरणाच्या दोन्ही बाजून असलेल्या अणूंच्या संख्येची तुलना करायची. तर अभिक्रिया कारकामध्ये सल्फर, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे अणू दोन आहेत, तर उत्पादितामध्ये एक एक आणि दोन आहेत. पुढे आता दोन्ही बाजूंना अभिक्रिया कारके आणि उत्पादितामधील हायड्रोजनच्या अणूची संख्या समान आहे, म्हणून सल्फर व ऑक्सिजनच्या अणूची संख्या आपल्याला समान करणं आवश्यक आहे. पायरी तिसरी, सल्फरचे अणू आपण संतुलित करूया. तर सल्फरचे अणू संतुलित करत असताना सल्फर अभिक्रिया कारकामध्ये देखील आहेत आणि उत्पादितामध्ये देखील आहेत. सुरुवातीला किती आहेत, एक एक आहेत, परंतु उत्पादितामध्ये हे संतुलित करत असताना आपल्याला दोन हा सहगुणक घेणे आवश्यक आहे, त्यामुळे समीकरण आपलंही या प्रकारे होईल. पुढे आता ही अर्धवट संतुलित असलेले जे समीकरण आहे ना, आता ऑक्सिजनचे अणू आपण संतुलित करूया. त्यामुळे संतुलित करत असताना आपल्याला परत ऑक्सिजन समोर योग्य असा दोन हा सहगुणक घ्यायचा आहे, त्यामुळे हे समीकरण आपल्याला भेटेल. याचं आपण समीकरण इथं लिहिलेलं आहे. आता अर्धवट संतुलित झालेल्या समीकरणात हायड्रोजनचे अणू परत संतुलित करणं आवश्यक आहे. इथं देखील अभिक्रिया कारकामध्ये हायड्रोजनला संतुलित करत असताना किंवा हायड्रोजनचे अणू संतुलित करत असताना परत योग्य असा सहगुणक घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार मग हे समीकरण आपल्याला इथं भेटेल. आता वरील समीकरणामध्ये घटक अणूंची डाव्या व उजव्या बाजूची संख्या मोजली असता सल्फरची संख्या उत्पादितामध्ये कमी येते. ती संख्या सारखी केल्यास आपले समीकरण हे संतुलित होईल आणि हे संतुलित केलेले समीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि शेवटी आपल्याला सर्व अभिक्रिया कारके आणि उत्पादिते यांची भौतिक अवस्था लिहायची आहेत. पुढे त्यानंतर पुढील समीकरण सिल्वर अधिक HCl हे दोन अभिक्रिया कारके आहेत, पुढे दोन उत्पादिते आहेत, सिल्वर क्लोराईड आणि हायड्रोजन वायू. मित्रांनो वेळेच्या अभावी आता आपण थोडंसं जलद गतीने घेऊया हा मुद्दा आणि आता आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर पहिली पायरी दिलेले समीकरण पहिल्यासारखं लिहिले, पण दुसरी पायरी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अणूंची तुलना केलेली आहे, सिल्वर हायड्रोजन क्लोरीन. इथं पहा की उत्पादितामध्ये हायड्रोजनच्या अणूची संख्या हे अधिक आहे. पुढे जाऊया, तर दोन्ही बाजूंना अभिक्रिया कारके व उत्पादितामध्ये सिल्वर व क्लोरीनच्या अणूची संख्या समान आहे. आता हायड्रोजनच्या अणूची संख्या कमी करायची आपल्याला, समान करायची. चला पायरी तिसरी, हायड्रोजन अणू संतुलित करूया आपण. त्यासाठी परत योग्य असा सहगुणक घेतलेला आहे, त्यामुळं हायड्रोजनच्या अणूंची संख्या समान करत असताना दोन हा योग्य असा सहगुणक अभिक्रिया कारकामधील HCl करता आपण लावूया किंवा वापरूया. आता अर्धवट असलेले समीकरण हे पुढील प्रमाणे संतुलित करता येईल. त्यानंतर क्लोरीनचे अणू संतुलित करताना पुढे पहा, इथं आणखी अभिक्रिया कारकामध्ये तर ठीक आहेत, उत्पादितामध्ये किती आहेत, एक आहे. तर इथं आपल्याला योग्य असा परत सहगुणक घ्यायचा आहे आणि तिथं पुढे आपल्याला जे समीकरण मिळेल ना, ते या प्रकारचं समीकरण इथं आपल्याला मिळेल. आता वरील समीकरणामध्ये घटक अणूंची संख्या डाव्या बाजूला व उजव्या बाजूला मोजली असता सिल्वरची संख्या अभिक्रिया कारकामध्ये कमी येईल. ती संख्या सारखी केल्यास संतुलित समीकरण ही आपल्याला या प्रकारे भेटेल. आता शेवटची पायरी ते म्हणजे अभिक्रिया कारके व उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था आपल्याला द्यायच्या आहेत. तर आपलं उत्तर हे या प्रकारे असेल. पुढे जाऊया, पुढील समीकरण सोडियम हायड्रॉक्साईड H2O सुपर सल्फ्युरिक ॲसिड, पुढे सोडियम सल्फेट आणि पाणी यांची निर्मिती होईल. पहिली पायरी दिलेले समीकरण पुन्हा लिहायचं आहे, ठीक आहे. नंतर आपल्याला अभिक्रिया कारके व उत्पादिते यांच्या दोन्ही बाजूला असलेले जे अणू आहेत यांची संख्या मोजायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे मूलद्रव्य दिले सोडियम सल्फर ऑक्सिजन आणि हायड्रोजन, तर या ठिकाणी सोडियमची संख्या वेगवेगळी आहे, सल्फरची संख्या समान आहे, ऑक्सिजनची संख्या समान आहे, त्याचबरोबर हायड्रोजन अभिक्रिया कारकामध्ये तीन आहेत व उत्पादितामध्ये दोन आहेत. त्यामुळे आपल्याला आता सर्वात अगोदर सोडियम अणूची संख्या संतुलित करूया. तर अभिक्रिया कारकामध्ये सोडियम एक आहे, उत्पादितामध्ये दोन आहे, तर योग्य असा सहगुणक आपण निवडला आहे दोन. त्यामुळे दोन सहगुणक निवडल्यानंतर आपल्याला या प्रकारचे समीकरण मिळेल. पायरी चौथी, आता हायड्रोजन अणू आपण संतुलित करूया. हायड्रोजनचे अणू सुरुवातीला अभिक्रिया कारकामध्ये आता किती येतं,
दोन दोन आहेत, परंतु उत्पादितामध्ये मात्र दोनच आहेत. म्हणजे या ठिकाणी चार आहेत व उत्पादितामध्ये दोन आहेत. चला या ठिकाणी आपण परत योग्य असा सहगुणक निवडला आणि त्यानुसार हे आपलं पूर्ण समीकरण संतुलित होईल. याच्या आपण केवळ आता भौतिक अवस्था द्यायची आहेत. भौतिक अवस्था दिल्यानंतर आपलं या प्रकारचं हे समीकरण संतुलित असेल. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 8 स्वाध्यायामधील. खालील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहे का उष्मादायी आहे हे ओळखायचं. उष्माग्राही अभिक्रियेमध्ये अभिक्रिया होत असताना अभिक्रियाकारके उष्णता ग्रहण करतात, शोषून घेतात, आणि उष्मादायीमध्ये अभिक्रियाकारके हे उष्णता बाहेर टाकतात, त्यामुळे परिसराचं तापमान त्या ठिकाणी वाढत असतं. पाहूया पहिलं उदाहरण. हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस NaOH, सोडियम क्लोराईड आणि पाणी तयार झाले आणि उष्णता ही बाहेर पडत आहे, त्यामुळं ही उष्मादायी अभिक्रिया आहे. त्यानंतर पोटॅशियम क्लोरेट, या ठिकाणी पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजनची निर्मिती झाली आहे, ही देखील उष्मादायी अभिक्रिया मित्रांनो. पुढे कॅल्शियम कार्बोनेट, याचं अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होईल, तर ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया. त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी, इथं काय तयार होईल, कॅल्शियम हायड्रोऑक्साईड हे तयार झाले आणि उष्णता बाहेर पडली, त्यामुळे ही उष्मादायी अभिक्रिया आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 9 पुढील तक्ता जुळवा. या ठिकाणी एका स्तंभामध्ये अभिक्रिया कारके दिली आहेत, पुढे उत्पादित आहेत आणि त्यानंतर आपल्याला रासायनिक अभिक्रियेचा प्रकार शोधायचा आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊया. पहिलं आहे बेरियम क्लोराईड अधिक झिंक सल्फेट. आता हे दोन अभिक्रिया कारके आहेत, ह्यांची उत्पादित काय असतील मित्रांनो, हे पहा या ठिकाणी आहेत. तर बेरियम सल्फेट आणि झिंक क्लोराईड तयार झाले, याचा प्रकार काय असेल, हे असेल दुहेरी विस्थापन अभिक्रिया. त्यानंतर सिल्वर क्लोराईड ही अभिक्रिया कारक आहेत, उत्पादित काय असेल मित्रांनो, हे पहा या ठिकाणी. आणि इथं काय झालं असेल, हे अपघटन अभिक्रिया आहे, त्यामुळे याचं हे उत्तर असेल. चला आपण एक इमेजच्या मदतीने याचे उत्तर समजून घेऊया. या प्रकारे यांचे हे सर्व उत्तरे आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे उत्तर पूर्णपणे समजून घेऊ शकता. तर याच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील पाठ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय त्यांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह अभ्यासलेला आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पाठावरील स्वाध्याय अशाच प्रकारे अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, अशाच विज्ञानविषयक व्हिडिओज व वेगवेगळे शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.